शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी, एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके, तर याचीच आज आपण माहिती पाहतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं. मिलिंद भोर हे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, ह्या उन्हाळ्याच्या एप्रिल महिन्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोटल 5 महत्त्वाची पिकं आहे यांची माहिती सांगणार आहे. सध्याच्या काळामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामधील गहू, हरभरा, कांदा पिकाची हार्वेस्टिंग झाली, वावरं मोकळी आहे. पण तुमच्याकडे आता जर पाण्याची उपलब्धता असेल, निश्चित स्वरूपात तुम्ही ह्या पिकांची लागवड करणं गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या पिकांची माहिती, व्हिडिओ, फोटो, व्हरायटींची नावं, सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 100% तुमचा फायदा होणार. या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करावी, तर त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड. व शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाची लागवड करतेवेळी आपल्याला रोपांची, बियाण्यांची, जातीची, व्हरायटीची निवड करायची. ही करतेवेळी तेजाफोर, प्रायडेक्स 51, तलवार असेल, ज्वेलरी असेल, सोनल असेल, अंकुर 930 असेल, AK-47 असेल, आणि तुमच्या भागामध्ये ज्या मिरच्यांना मागणी आहे ह्याच रोपांची उपलब्धता करा आणि यांची आपण लागवड करा. लागवड करतेवेळी आपल्याला मल्चिंग पेपर ड्रिपचा वापर करायचा, तसेच वेळ गरज पडल्यास स्प्रिंकलरचा देखील वापर करायचा. आता एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी, तर त्यातलं दुसरं आणि महत्त्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो. व शेतकरी मित्रांनो, आपल्याला टॉमॅटो या पिकाची लागवड करायची. टॉमॅटो पिकाची लागवड करतेवेळी व्हरायटींची निवड करायची. व्हरायटींची निवड आर्यमान 62-42 अथर्व असेल, 575 असेल, 1057 असेल, आणि तुमच्या भागामध्ये ज्या टॉमॅटोच्या व्हरायटीला मागणी आहे ह्या देखील व्हरायटीची आपण लागवड करणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे टॉमॅटो पिकावर कीड रोग समस्या जास्त प्रमाणात येतात, यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचं आहे, तर यावर आपण स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेले आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर तिसरं महत्त्वाचं पीक म्हणजे गवार लागवड. व शेतकरी मित्रांनो, थोडंसं तोडणीला किचकट पण भरघोस असं उत्पादन मिळून देतं. गवारीची लागवड करतेवेळी मंगलम 45, नीलम 51, नीलम 61 यांसारख्या विविध ज्या व्हरायटी आहे, बियाणं आहे, यांची आपण लागवड करणं गरजेचं आहे. 45 दिवसामध्ये तोडा चालू होतो आणि तिथून पुढे टोटल आपल्याला दिवसाआड तोडे करणं गरजेचं आहे. मार्केटनुसार सध्याचा बाजारभाव मिनिमम 50 रुपये किलो जर मिळाला तरी शेतकऱ्याचे पैसे होतात. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे कोथिंबीर पीक. व शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पिकाची लागवड केल्यानंतर बरोबर 30 ते 35 दिवसामध्ये हे पीक उपटणीला येतं. या पिकाची लागवड आपण पाट पाण्यावर, त्याचबरोबर स्प्रिंकलरवर, बेडवर आणि रेनपाईपवर करणं गरजेचं आहे. जबरदस्त शेतकऱ्याचे पैसे झालेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर शेवटचं 5वं महत्त्वाचं पीक म्हणजे मेथी लागवड. व शेतकरी मित्रांनो, मेथी पिकाची लागवड करतेवेळी आपल्याला लाल कोरचं बियाणं याची निवड करणं गरजेचं आहे. तुम्ही बेडवर, पाटपाण्यावर मेथी पिकाची लागवड करा, त्याचबरोबर याला स्प्रिंकलर किंवा रेनपाईप याचा वापर अवश्य करा. निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणारे आणि 4 पैसे का होईना शेतकऱ्याच्या निश्चित स्वरूपात पदरात पडणारे. आता शेतकरी मित्रांनो, ही जी काय मी तुम्हाला पिकं सांगितलेली आहे, या सर्व पिकांची एक काळजी अशी महत्त्वाची घ्यायची की फवारणी आपल्याला रेग्युलर करणं गरजेचं आहे. मिनिमम 8 दिवसातून ते 10 दिवसातून एकदा आपल्याला नीम ऑइल आणि रोगार याची जर का तुम्ही फवारणी करत असाल, कोणत्याही प्रकारचे कीड रोग समस्या यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणे येणार नाही. तसेच तुम्हाला पिवळे निळे चिकट सापळे देखील लावणं गरजेचं आहे. सोलर लाईट ट्रॅप देखील लावणं गरजेचं आहे. फळमाशीचं ट्रॅप हे देखील लावणं गरजेचं आहे. हे जर का तुम्ही व्यवस्थित नियोजन करत असाल, निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी, एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. आणि हो, तुम्ही यापैकी कोणतंही पीक केलं असेल, तर निश्चित स्वरूपात मला कमेंट्स करायची, कोणत्या व्हरायटीची, कोणत्या पिकाची आपण
लागवड केलेली आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.